पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। सोलापुरात चौघांनी तरुणाचे अपहरण केले, QR स्कॅन करून 20,000 रुपये काढले, 2 तासांनी आणून सोडले। तरुणाची गाडी अडवून चौघांनी अपहरण केले, मोबाईलच्या QR कोड स्कॅन करून 20,000 रुपये काढून घेतले आणि 2 तासांनी परत आणून सोडले। ही घटना सोलापूर शहरात 23 डिसेंबर रोजी पहाटे 6 सुमारास जुना कारंबा नाका या ठिकाणी घडली आहे। या प्रकरणी 25 डिसेंबर रोजी रात्री 1 सुमारास फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वे श्यामसुंदर बाहेती, वयवर्ष 19, राहणार सम्राट चौक श्री अपार्टमेंट प्रभाकर महाराज मंदिर जवळ सोलापूर, असे अपहरण झालेल्या फिर्यादी तरुणाचं नाव आहे। फिर्यादी हा 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6 सुमारास महेश सोसायटीच्या मागील बाजूस कारंबा नाकाजवळ असताना अनोळखी 4 इसमांनी फिर्यादीची ॲक्सिस मोटरसायकल अडवून जबरदस्तीने फिर्यादीस गाडीवर बसवून पुणे रोडने घेऊन गेले व फिर्यादीचे मोबाईलमधील 20,000 रुपये त्यांचे मोबाईल QR कोड स्कॅन करून घेतला। फिर्यादीच्या वडिलांना फोन करून पैशाची मागणी केली व दिले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली। त्यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी पैसे देतो म्हणले। नंतर सकाळी 8:30 सुमारास फिर्यादीचं सोलापूर पुणे हायवेवरील मडके वस्ती येथील नेक्सा शोरूम इथे सोडून ते चौघे आरोपी निघून गेले। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे करत आहेत।